विविध मागण्यांसाठी जिल्ह्याचे माजी आमदार शरददादा सोनवणे यांनी पुणे नाशिक महामार्गावर चाळकवाडी येथे असलेला टोलनाका बंद केला आहे. प्रशासनाने आमचे सर्व प्रश्न मार्गी लावल्यानंतरच टोलनाका सुरू करावा अशी भूमिका शरद सोनवणे यांनी घेतली आहे. दिनांक 15 जुलै 2018 पासून चाळकवाडी टोलनाका बंद होता. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने गुरुवार दिनांक 1 मार्चला रात्रीच्या 12 वाजता हा टोलनाका सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. पुणे नाशिक महामार्गावरील अनेक कामे अर्धवट अवस्थेमध्ये असून जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. महामार्गामध्ये जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी मिळावी, स्थानिक नागरिकांना टोलमुक्ती करावी या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय टोल सुरू होणार नाही असे सोनवणे यांनी सांगितले. यावेळी नारायणगावचे सरपंच बाबू पाटे, पिंपळवंडीचे उपसरपंच प्रदीप चाळक, आनंद रासकर यांच्यासह उपस्थित नागरिकांनी आळेफाट्याचे पोलीस निरीक्षक मधुकर पवार व टोल प्लाझाचे प्रशासकीय अधिकारी यांना लेखी निवेदन दिले. यावेळी प्रतिक्रिया देताना काय म्हणाले आहे शरददादा सोनवणे पाहूयात. उत्सवाच्या दिवशी मात्र नॅशनल हायवे अथॉरिटी आणि टोलनाका यांनी एकत्र येऊन आज रात्री 12 वाजता म्हणजे 1 एप्रिलच्या पहिल्या दिवसाला टोलनाका चालू करण्याचा प्रयत्न केला. टोलनाका चालू करण्यासाठी खरं तर टोल प्लाझा हा ह्या व्यवस्थापनाचा एक भाग आहे, परंतु मागचा अनुभव पाहता ज्यावेळेला टोलनाका चालू करून दिला होता त्याच्यानंतर सगळ्या कमिटमेंट नॅशनल हायवेच्या कॉन्ट्रॅक्टरच्या फेल्युअर झाल्या होत्या. अशा वेळेला माजी पालकमंत्री बापट साहेब असेल, मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, नितीनजी गडकरी साहेब असेल, नॅशनल हायवे अथॉरिटी असेल, कलेक्टर असेल यांच्याबरोबर आपल्या वारंवार बैठका झाल्या. पण या बैठकांच्या निमित्ताने लक्षात आलं की शेतकऱ्यांचे पैसे हे कोर्टामध्ये गेले, अजूनही काही शेतकऱ्यांचे पैसे हे बाकी आहेत, इथल्या स्मशानभूमी नॅशनल हायवेमध्ये गेले तिथे त्या कामामधून करून देणार होते, धर्मशाळा गेली, इथल्या मुलांच्या रोजगारांचा विषय आहे, इथल्या स्थानिक लोकांचा टोल येण्या जाण्याचा जो लोकल वर्ग आहे समजा नारायणगाव ते आळेफाटा किंबहुना इथली पब्लिक जी आहे त्यांचा हे रोजचा अपडेट जे आहे, शेतकरी वर्ग आहे, दूध घेऊन जावं लागतं, भाजी घेऊन जावं लागतं, ट्रान्सपोर्टेशन करावं लागतं, काही इथल्या लोकलच्या मजुरांच्या गाड्या जे शेती करतात ते कामगार आहेत, मग अशा लोक कसे रोजचे टोल देऊ शकतात? तुम्ही त्याच्या बाबतीमध्ये काही चर्चाच घडवली नाही आणि मग अशा परिस्थितीमध्ये फक्त पोलीस प्रोटेक्शन घेऊन आम्ही टोल चालू करू तर असं होत नाही. इथं लोकल लेवलला आम्ही सगळी मंडळी बसून आहोत, इथल्या लोकांच्या अडचणी आहेत, तुमचं आणि आमचं सुपर टॉकिंग व्हायला पाहिजे आणि जोपर्यंत सुपर टॉकिंग होत नाही, शासन म्हणून मुख्यमंत्री म्हणून आज उद्धवजी वरती आहेत, महाविकास आघाडीचं सरकार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर आम्हाला विश्वासात घेणार नसाल तर खाली ह्या लोकल लोकांचं एक तर कोरोनाच्या महामारीमुळे सगळ्यांचा रोजगार गेलेला आहे, तोंडचं पाणी पळालेलं आहे आणि मग अशा वेळेला आम्ही सगळी मंडळी तरुण मंडळी माझ्याकडे आली. आम्ही सर्वांनी त्यांना सांगितलं की तुम्ही आता तयपणा करू नका, कायदा जसा आम्हाला पाळायचा आहे तसा कायदा तुम्ही पाळला पाहिजे आणि त्या शांततेच्या मार्गात त्यांनी चालू केलं, पण आम्ही तिथं सगळे गेलो, टोलनाका थांबवलाय. मी निश्चितपणे या ठिकाणी सांगू इच्छितो की एक समन्वयाची बैठक टोल प्लाझा नॅशनल हायवे अथॉरिटी आणि सर्व लोकांनी दिली पाहिजे, आमचे स्थानिकचे प्रश्न समजून घेतले पाहिजे. इथे सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली पोरं चालणार नाही, आम्ही ते मान्य करून देणार नाही. इथले आणि एकत्रपणाने तुम्ही जो आज या ठिकाणी जो काही समजा शक्तिप्रदर्शन केलं ते केवळ न्याय हक्कासाठी आणि आपल्या मातृभूमीच्या आपल्या मातीसाठी. मी मनापासून आलेल्या तमाम असलेल्या प्रत्येकाचं नाव घेण्यामध्ये मी आता वेळ घालवणार नाही. आपल्या सर्वांचं सहृदयी शिवभूमीचा शिलेदाराना त्याने मनापासून आभार व्यक्त करतो. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, जुन्नर. मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा. या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.